तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख। सारेच रोजचे तरीही भासे नवा सहवास। सोन्यासारख्या नात्यांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। हाय, हॅलो, नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओत आपण दिवाळी पाडवा तसेच बलिप्रतिपदाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत। कार्तिक महिन्यालासुद्धा याच दिवसापासून सुरुवात होते, तर भगवान श्री हरी विष्णूंचा हा अतिशय प्रिय महिना आहे। याच महिन्यामध्ये देव उठणे एकादशी म्हणजे चातुर्मासाची समाप्त होते, तर भगवान श्री हरी विष्णूंच्या कोणत्या सेवा आपण या दिवशी केल्या पाहिजे, तसेच भगवान श्री हरी विष्णूंना कोणता नैवेद्य दाखवला पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत। बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो जो दिवाळीमध्ये येत असतो। दिवाळीत येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवाळीचा पाचवा दिवस संबोधला जातो, ज्याला आपण दिवाळी पाडवा किंवा बलिप्रतिपदा असे म्हणतो। वसुबारसपासून सुरुवात केली तर वसुबारस, त्यानंतर धनत्रयोदशी, त्यानंतर नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि त्यानंतर येते बलिप्रतिपदा, ज्यालाच आपण दिवाळी पाडवा सुद्धा म्हणतो। आणि याच दिवसापासून कार्तिक महिन्याला सुरुवात होते। वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन कसे करायचे याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारे व्हिडिओ मी या अगोदर पोस्ट केलेले आहे। तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बलिप्रतिपदेच्या दिवशी मध्य आणि उत्तर भारतामध्ये नवीन विक्रम सावंत सुरू होते। इसवी सणाच्या आकड्यामध्ये 57 किंवा 58 मिळाले की या संवत्सराचा अनुक्रमांक मिळतो। शालिवाहन सकाळच्या आकडे यामध्ये 135 किंवा 136 मिळवले तरीसुद्धा संवत्सराचा अंक मिळतो। आपल्या महाराष्ट्रामध्ये या दिवशी स्त्रिया पती आणि माहेरच्या किंवा सासरच्या पुरुषांना सुद्धा ओळखतात, म्हणून या दिवसाला आपण दिवाळी पाडवा म्हणतो। तर यंदा म्हणजे 2023 या वर्षी 14 नोव्हेंबर 2023ला मंगळवारी दिवाळी पाडवा आलेला आहे। सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया बलिप्रतिपदेची कथा, त्यानंतर पतीचं औक्षण करायचं हे सुद्धा मी सांगणार आहे। बलिप्रतिपदेला भगवान विष्णूंच्या वामन अवताराची पूजा करतात। बोब्बळी हा असुरांचा राजा होता, त्याला त्याच्या पदाचा खूप गर्व झाला होता। त्याला त्याच्या अहंकाराची शिक्षा देण्यासाठी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला। त्याला पाताळलोकी पाठवलं। आपल्याकडे काही समाजकंटक श्रीहरी विष्णूंच्या वामन अवताराने गर्वहरण केलेल्या बळीला शेतकऱ्यांचा बळीराजा म्हणतात, परंतु शेतकऱ्यांचा बळीराजा म्हणजेच खुद्द श्रीकृष्ण यांचा मोठा भाऊ बलराम आहे। त्याची हत्यारसुद्धा शेतकऱ्यांचे नांगर आणि मुसळ आहे, हे आपण बघितलेले असेलच। दिवाळी पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा साडेतीन मुहूर्तांमधला एक मुहूर्त। या दिवशी अनेक नवीन प्रकल्प चालू केले जातात। या दिवशी बळीराजाचे रांगोळी चित्र काढतात आणि त्याची पूजा करण्याची पद्धत बऱ्याच ठिकाणी आहे। तुमच्याकडे ही पद्धत आहे का, मला कमेंट्स करून नक्की कळवा। इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येऊ हे त्यासाठीच म्हणतात, पण त्यामधला जो बळीराजा आहे तो श्रीकृष्णांचा भाऊ बळीराम आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे। शेतकरी लोक पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडे घेतात आणि एका मडक्यामध्ये कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात आणि ते मडकं शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात। अशी परंपरा बऱ्याच ठिकाणी आजही सुरू आहे। काही ठिकाणी बळीची अश्वारूढ म्हणजे घोड्यावर बसलेली प्रतिमा करून तिची पूजा करण्याची पद्धत आहे। असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा हा बलिप्रतिपदेचा दिवस असतो। या दिवशी विक्रम सावंत सुरू होतो। पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे। आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही 9 वर्षाची सुरुवात मानतात, तर तुम्हीसुद्धा तुमचा काही व्यापार असेल, व्यवसाय असेल, तर या दिवशी तुम्ही एखादी नवीन व्यवसायाची वही खरेदी करू शकतात आणि तिचीसुद्धा पूजा करू शकता। जर तुम्ही लक्ष्मीपूजनाला नवीन
वही घेऊन त्याची पूजा केलेली असेल तरी पण दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा स्वस्तिक वगैरे काढून तुम्हाला तुमच्या व्यापाराच्या वह्यांची पूजा करता येते. लक्ष्मीप्राप्तीसाठी नवीन वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. ज्याप्रमाणे आपण भाऊबीजेला एक पिठाचा दिवा तयार करतो, साईडने दोन पिठाचे मुटके सुद्धा या पिठाच्या दिव्याजवळ ठेवले जातात, अगदी त्याच पद्धतीनं ताट तयार करून आपापल्या पतीचं औक्षण या दिवशी करायचं असतं. प्रत्येक पत्नीनं आपल्या पतीचं औक्षण या दिवशी नक्कीच करावं. सर्वप्रथम पाडव्याच्या दिवशी पत्नीने आपल्या पतीला छान सुगंधी उठणे लावून स्नान घालावे. त्यानंतर छानपैकी नवीन वस्त्र घालून तयार होऊन पत्नीने देखील छान नवी कोरी साडी घालून आपल्या पतीचं औक्षण करावं. त्यानंतर पतीने सुद्धा आपल्या घरची लक्ष्मी आहे म्हणून पत्नीला काही का होईना भेटवस्तू द्यायला विसरू नका. पत्नीनं औक्षण करताना इडापिडा टळू आणि बळीचं राज्य येऊ असं म्हणावं. यामध्ये खूप महागड्या वस्तू किंवा सोन्या चांदीचे दागिने दिले पाहिजे असं काही नाही. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही छोटीशी का होईना भेटवस्तू पत्नीला नक्कीच द्या. बऱ्याच स्त्रिया ज्या आहेत त्या लक्ष्मीपूजन झालं तरी पण दिवाळी पाडवा झाल्याशिवाय सासरी यासाठी जात नाही, कारण पतीचं औक्षण त्यांना दिवाळी पाडव्याच्या दिवशी करायचं असतं. कधीकधी काय होतं, आता मागच्याच वर्षाचं घ्यायचं झालं तर भाऊबीज आणि दिवाळी पाडवा एकाच दिवशी आला होता, तर बऱ्याच स्त्रियांनी या दिवशी तारांबळ उडते कारण माहेरी जाण्याचीसुद्धा घाई असते. भावाला ओवाळण्यासाठी आणि इकडे पतीचं ओवाळणं पण कधी कधी राहून जायला नको. तर यावर्षी असं काही नाही आहे, लक्ष्मीपूजन 12 तारखेलाच होईल. 13 तारखेला अश्विन अमावस्या आहे आणि 14 तारखेला दिवाळी पाडवा आहे. त्यानंतर 15 तारखेला भाऊबीज आहेत, त्यामुळे तुम्ही 14 तारखेला तुमच्या पतीचं औक्षण करायला विसरू नका. आता आपण राहिलेली कथा पूर्ण करूया. श्रीहरी विष्णूंचं जेव्हा त्यांनी वामन अवतार घेतला त्यानंतर राजा म्हणाला तिसरा पाय आता माझ्या मस्तकावर ठेवा, तेव्हा भगवान श्रीहरी विष्णूंनी तिसरा पाय त्याच्या मस्तकावर ठेवला आणि बळीराजाला पाताळात घालवायचं ठरवून वामनाने असं म्हटलं की तुला आता पाताळात जावं लागणार आहे, जर तुला काही मागायचं असेल म्हणजे शेवटची इच्छा काही मागायची असेल तर तू नक्की मागू शकतो. तेव्हा बळीराजा म्हणाला आता पृथ्वीवरील सर्व काही माझं राज्य संपणार आहे कारण मी पाताळावर जाणार आहे. तुम्ही मला पाठवणार आहात तेव्हा मी 3 पावलं टाकण्याच्या अगोदर जे काही घडलं ते पृथ्वीवर प्रतिवर्षी 3 दिवस तरी माझं राज्य म्हणून ओळखलं जावं प्रभू. तर ते 3 दिवस म्हणजे अश्विन कृष्ण चतुर्दशी, ज्याला आपण नरक चतुर्दशी म्हणून ओळखतो, त्याचबरोबर अश्विन अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजा, आणि तिसरा आणि शेवटचा म्हणजे जो आहे कार्तिक शुद्ध प्रतिपदा, ज्याला बळीराजा किंवा आपण बलिप्रतिपदा असे म्हणतो. तर म्हणून ही बलिप्रतिपदा या बळीराजाचं स्मरण किंवा त्याची जी शिक्षा दिली होती ती भगवान श्रीहरी विष्णूंच्या वामन अवताराने त्याचं स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. बऱ्याच ठिकाणी गोवर्धन पूजा म्हणून भगवान श्रीहरी विष्णूंची जी काही पर्जन्यवृष्टी झाली होती त्यामध्ये तिथली जनता वाहून जाऊ नये म्हणून गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलला आणि सगळ्यांना जो काही आसरा दिला होता तर त्या गोवर्धन पूजेचे प्रतीक म्हणून शेणाचा डोंगर तयार केला जातो आणि तिथेच भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते. भगवान श्रीहरी विष्णूंची तांदळाने किंवा रांगोळीने मूर्ती रेखाटली जाते, तिथे मिठाई वगैरे ठेवून पूजा करण्याची पद्धत आहे. बरेच जण आपल्या घराच्या बाहेर बळीराजा आणि त्याची पत्नी जी होती विंध्यावली तर त्यांचेसुद्धा चित्र काढतात आणि पूजा करतात. काही ठिकाणी मिठायांचे गोवर्धन पर्वताच्या आकाराची रास तयार करतात आणि तिथेसुद्धा श्रीकृष्णाची पूजा करण्याची पद्धत आहे. वेगवेगळ्या भागांनुसार पूजेची किंवा सण साजरा करण्याची पद्धत जरी बदलत असली तरी पण कार्तिक महिना जो आहे तोच आहे. तो भगवान श्रीहरी विष्णूंचा आवडता किंवा सेवेचा महिना आहे. या दिवसापासून आपणसुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करायला अजिबात विसरू नका. तुमच्या आसपास कुठे आवळ्याचे झाड असेल तर या आवळ्याच्या झाडाखाली सुद्धा तुम्ही कार्तिक महिन्याच्या पहिल्या दिवसापासून दिवा लावू शकता. अशा प्रकारे बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडव्याचा सण नक्कीच साजरा करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.